नमस्कार सनातनवादी विचारांचा पाया असणारा सेचा बाजार नियम आपण यापूर्वी एका व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेतला आहे जीन बाप्तिस्त से या फ्रेंच विचारवंतानं मांडलेला पुरवठा आपली मागणी निर्माण करतो सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड हा बाजार नियम सनातनवादी विचारांना एक पार्श्वभूमी पुरवतो पुरवठा आपली मागणी निर्माण करत असल्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये अतिरिक्त उत्पादन शक्य नाही जेवढं उत्पादन होईल तेवढ्या उत्पादनाला मागणी येते आणि त्यामुळे जादा उत्पादन शिल्लक आहे उत्पादन अशी स्थिती बाजारपेठेमध्ये उद्भवत नाही आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादक अधिक अधिकाधिक उत्पादन करत जातात आणि त्यातून अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराची स्थिती प्रस्थापित होते अशा प्रकारची मांडणी से आपल्या नियमाद्वारे करतात एकोणीसशे एकोणतीसच्या महामंदीमध्ये सनातनवादी विचारांचं हे विश्लेषण या महामंदीचं विश्लेषण किंवा महामंदीची मीमांसा करू शकलं नाही एकोणीसशे एकोणतीसच्या महामंदीमध्ये संपूर्ण जगभर बेकारांचे तांडे रस्त्यानं फिरत होते लोकांकडं खरेदीसाठी पैसा नव्हता अनेक लोक भूके कंगाल झाली होती अर्थव्यवस्थेमध्ये लोक कमी वेतनावर खूप कमी वेतनावर पण काम करायला तयार होती पण कामच मिळत नव्हतं वस्तू खूप कमी किमतीला बाजारपेठेमध्ये उपलब्ध होत होत्या पण मागणी निर्माण होत नव्हती अशा प्रकारे एकंदरीतच संपूर्ण जगभर आर्थिकदृष्ट्या निराशेचं वातावरण निर्माण झालं होतं आणि या परिस्थितीचं परिस्थितीची कारणमीमांसा करण्यामध्ये हा सेचा नियम पूर्णतः अपयशी ठरला किंवा एकूणच सनातनवादी विचार पूर्णतः अपयशी ठरले आणि यांचं हे अपयश पहिल्यांदा दाखवून दिलं ते म्हणजे जॉन मेनॉर्ड केन्स या अर्थशास्त्रज्ञानं या केन्सनं रोजगारच्या नियमासंदर्भातले सनातनवाद्यांचे विचार कशाप्रकारे चुकीचे आहेत विशेष सहसतेचा नियम हे दाखवून दिलं आणि मग त्याने आपल्या स्वतःचं विश्लेषण पुढे केलं आणि त्यातून मंदी कारणमीमांसा करून त्यांनी मंदिर उपाययोजना सुचवली केन्सनं ही जी सेच्या नियमावर टीका केली आहे ही टीका आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न करूया केन्स असं म्हणतो की पुरवठा आपली मागणी निर्माण करत नाही सनातनवादी विचारवंत जे म्हणत आहेत की पुरवठा आपली मागणी निर्माण करतो करतो हे पूर्णतः चुकीचं आहे पुरवठा आपली मागणी निर्माण करणं शक्य नाही अर्थव्यवस्थेमध्ये कितीही पुरवठा केला म्हणजे त्याला मागणी निर्माण होईल असं होणार नाही अर्थव्यवस्थेमध्ये नेहमी जादा पुरवठा शिल्लक राहील असं होणारच हो आहे अर्थव्यवस्थेमध्ये मागणी इतका पुरवठा किंवा पुरवठ्या इतकी मागणी ही स्थिती नसते आधुनिक अर्थव्यवस्थांमध्ये उत्पादक तर मागणीचा अंदाज घेऊन पुरवठा करत असतात उत्पादक कधीही असा विचार करत नाहीत की कितीही पुरवठा केला तरी मागणी येईल त्यामुळे पुरवठा करतच राहायचं उत्पादन करतच राहायचं असं उत्पादक करत नाहीत आधुनिक अर्थव्यवस्थांमध्ये आपण पाहतो आजच्या अर्थव्यवस्थांमध्ये तर हे उत्पादक मागणीचा अगोदर अंदाज घेतात आपल्या वस्तूला किती साधारणतः हा मागणी आहे आणि मग वस्तूचा पुरवठा बाजारपेठमध्ये बाजारपेठेमध्ये करत असतात त्यामुळे पुरवठा आपली मागणी निर्माण करतो हे मुळात चुकीचं आहे दुसरी गोष्ट स्वसमायोजन शक्य नाही सनातनवादीवर अर्थशास्त्रज्ञ आणि सेचा नियमसुद्धा सेसुद्धा असं मानतो की बाजार व्यवस्था ही स्वनियंत्रित आहे ती सेल्फ रेग्युलेटेड आहे स्वनियंत्रित आहे आणि तिचं व्यवस्थापन ती, ती बाजारपेठ स्वतः करत असते अर्थव्यवस्थेमधल्या मागणी पुरवठ्याचा जो नियम आहे निसर्ग नियम आहे त्याद्वारे या बाजारपेठेचं किंवा बाजाराचं नियंत्रण के होत असतं त्यामुळे बाहेरच्या हस्तक्षेपाची गरज नाही केन्सला हे मान्य नाही आहे केन्सच्या अशा प्रकारचं स्वनियंत्रण कदापि शक्य नाही असं होऊ शकत नाही बाजारपेठेमधल्या ह्या सगळ्या व्यवस्था त्या बाजारपेठ ही व्यवस्था स्वतःचं नियंत्रण स्वतः करू शकत नाही अनेक वस्तूंच्या बाबतीतसुद्धा सुद्धा आपल्याला ह्याचा अनुभव येतो आपण शेतमालाच्या बाबतीत अनुभवतो की ज्या आर्थिक वर्षामध्ये शेतमालाचं अतिरिक्त उत्पादन होतो त्यावेळेला शेताचे शेतमालाचे भाव खूप पडतात आणि मग तिथे सरकारच्या हस्तक्षेपाची गरज निर्माण होते कारण सरकारने जर हस्तक्षेप केला नाही तर त्याचे भाव इतके पडले पडलेले असतात की उत्पादकांना परवडत नाहीत आणि पुढच्या येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये ते मग ते शेतकरी उत्पादक त्या प्रकारचं उत्पादन घ्यायला धजावत नाहीत अशा प्रकारच्या व्यवस्थेमध्ये ग्राहकही पोळले जातात आणि उत्पादक पण पोळले जातात त्यामुळे इथे बाह्य ह हस्तक्षेपाची गरज निर्माण होतच असते त्यामुळे स्वनिय समायोजन ही जी अशा प्रकारची मांडणी सनातन आधी करत आहेत ती पूर्णतः चुकीची आहे असं केन्स मानतो आहे नंतर पैसा तटस्थ नसतो अशी एक टीका केन्सनं सेच्या नियमावर केली सेचा नियम हा मूळ सेचा नियम हा वस्तुविनिमय व्यवस्थेला लागू होतो नंतर हॅन्सनं असं म्हटलं आहे की तो पैशाच्या अर्थव्यवस्थेला पण लागू करता येईल परंतु सेनं मांडताना त्याची मांडणी मात्र वस्तुविनिमय अर्थव्यवस्थेमध्ये केलेली आहे तिथे पैशाचा पैशाची भूमिका ही तटस्थ स्वरूपाची पैसा अर्थव्यवस्थेमधल्या कुठल्याही व्यव घटकावर प्रभाव टाकत नाही असा याचा अर्थ होतो परंतु केन्सला हे मान्य नाही आहे पैसा विनिमय माध्यम म्हणून काम करतो अशा प्रकारची मांडणी केन्सनं केली आहे आणि त्यामुळे पैसा अर्थव्यवस्थेमधल्या वेगळ्या वेगवेगळ्या घटकांना मागणी पुरवठा बचती गुंतवणुका अशा सगळ्याच घटकांना अर्थव्यवस्थेमधल्या प्रभावित करत असतो असं होत नाही पैशाचा पुरवठा वाढला आणि वस्तूची मागणी तेवढीच राहिली असं होत नाही की पैशाचा पुरवठा वाढला आणि व्याजदर स्थिर राहिले असं होत नाही बाजारामध्ये केन्सच्यामध्ये पैसा असा न्यूट्रल किंवा तटस्थ नाही राहू शकत आधुनिक आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये आपण हे पाहतोसुद्धा त्यामुळे पैशाची भूमिका तटस्थ नसते असं केन्सचं म्हणणं आहे त्यानंतर अतिरिक्त अतिरिक्त उत्पादन शक्य आहे बाजारामध्ये अतिरिक्त उत्पादन नक्की होऊ शकतं असं नाही की ने नेहमीच बाजारामध्ये पुरवठा आपली मागणी निर्माण करत असल्यामुळे अतिरिक्त उत्पादन हे जे सनातनवाद्यांचं म्हणणं आहे हे अनुभव येणं शक्य नाही दीर्घकाळामध्ये जर आपण पाहिलं तर अतिरिक्त उत्पादन होऊ शकतं केन्सच्या मते हे दीर्घकालीन व्यवस्था म्हणजे सनातनवादे जे म्हणतात की दीर्घकाळामध्ये अतिरिक्त उत्पादन होणार नाही परंतु केन्स मुळात असं म्हणतो आहे की दीर्घकाळामध्ये आपण सर्व मेलेलो असतो वी ऑल आर डेड दीर्घकाळ दीर्घकाळाचा विचार करण्याची गरजच नाही आपण अल्पकाळाचा विचार करूया आणि अल्पकाळामध्ये अतिरिक्त उत्पादन शक्य आहे होऊ शकतं सगळ्याच वस्तूंना मागणी येईल असं होणार नाही कारण उत्पादित व्यवस्थामधून जरी उत्पादन घटकांचं उत्पन्न निर्माण होत असलं तरी हे उत्पादन घटक सर्वच सर्व उत्पन्न उपकार खर्च नाही करत आणि त्यामुळे मागणीमध्ये कमतरता राहते आणि अतिरिक्त उत्पादन होऊ शकतं नंतर अर्धभ बेरोजगारीची परिस्थिती केन्स असं मानतो की अर्थव्यवस्थेमध्ये अनएम्प्लॉयमेंट किंवा अंडर एम्प्लॉयमेंट बेरोजगारी किंवा अर्ध बेरोजगारी ही अवस्था असू शकते किंवा असते हे वास्तव आहे आधुनिक भांडवलच्या अर्थव्यवस्थांमध्ये हे घडताना आपण पाहतो असं होत नाही की सगळ्यांनाच रोजगार मिळाला आहे वर्तमान वेतन दरावर काम करायची इच्छा असणारे अनेकजणं असतात काम करावं असं वाटत असणारे अनेक जण असतात परंतु त्यांना काम मिळत नाही असं नाही की ते वेतन जास्त आहे त्यांना वेतन जास्त हवं आहे म्हणून ते बेरोजगार आहेत असं नाही की वर्तमान स्थितीमध्ये आपण पाहतो की अनेक लोक आहेत की जो जेवढं वेतन बाजारपेठेमध्ये तेवढं दिलं तर काम करायला ते तयार आहेत ही तयारी असतानासुद्धा बाजारपेठेमध्ये काम नसतं लोकांना काम नसतं लोकं बेरोजगार असतात त्यामुळे अर्ध बेरोजगारीची स्थिती अपूर्ण रोजगाराची स्थिती किंवा अपूर्ण बेरोजगारीची बेरोजगारीची स्थिती हे भांडूशाही अर्थव्यवस्थेमधलं वास्तव आहे हे नाकारता येणार नाही की जे सनातनवादी अर्थशास्त्र नाकारतायत केन्सच्या मते हे नाकारता येणार नाही हे सत्य आहे त्यानंतर केन्सनं सरकारचा हस्तक्षेप फार महत्त्वाचा मानला आहे बाजारपेठ स्वनियंत्रित असते हे केन्सला मान्य नाही एकोणीसशे एकोणतीसच्या मन महामंडळीनं दाखवून दिलं की सनातनवादी हे जे विचार होते पुरवठा आपली मागणी निर्माण करतो हे विचार या महामंदीची कारणविवसा करण्यामध्ये पूर्णतः अपयशी ठरली पुरवठा आपली मागणी निर्माण करतो असं जोपर्यंत आपण म्हणत राहू तोपर्यंत आपण मंदीचं कारण शोधू शकणार नाही शोधता येणार नाही केच नाही दाखवून दिलं अर्थव्यवस्थेमध्ये पुरवठा आपली मागणी निर्माण करत नाही असं होत नाही अशी स्थिती येते की बाजारपेठेमध्ये भरपूर पुरवठा आहे वस्तूच्या किमती खूप कमी झालेल्या आहेत तरीसुद्धा त्याला मागणी येत नाही असं हे महामंदीमध्ये त्यानंतर एकोणीसशे एकोणतीस नंतर आलेल्या अनेक मंदीन, मंदी मंदीच्या कालखंडामध्ये जगानं अनुभवलं आहे आणि त्यामुळे मग अशा स्थितीमध्ये बाजारपेठ स्वनियंत्रित आहे असं म्हणून सरकारनं तटस्थ राहणं योग्य नाही केन्स म्हणतो की अशी या स्थितीमध्ये सरकारनं हस्तक्षेप केला पाहिजे सरकारनं लोकांना मागणी निर्माण करून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे म्हणजेच लोकांकडून मागणी कशी येईल यासाठी सरकारनं प्रयत्न केले पाहिजेत लोकांच्या हातामध्ये पर मागणी का नसते या कालखंडामध्ये वस्तूची कि दर कमी होऊनसुद्धा मागणी नसते कारण अनेक लोकं बेरोजगार झालेले असतात त्यांचं उत्पन्न घटलेलं असतं उत्पन्नच नसतं आणि त्यामुळे गरजा असून त्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा नसतो आणि त्यामुळे मागणी नसते मग अशा वेळेला मागणी कशी निर्माण होईल तर लोकांच्या हातामध्ये खरेदी शक्ती प्रदान केली पाहिजे सरकारनं हस्तक्षेप करून लोकांच्या हातामध्ये पैसा पोहोचवला पाहिजे आणि त्या माध्यमातून वस्तू आणि सेवांना मागणी निर्माण केली पाहिजे त्यामुळे सरकारचा हस्तक्षेप हा इन्व्हिटेबल आहे तो आवश्यकच आहे असं केन्स मानतो सनातनवादी सरकारच्या हस्तक्षेपाला मान्यता देत नाहीत त्यानंतर बचत आणि गुंतवणूक समानता उत्पन्नाच्या माध्यमातून घडी घडून गड़ी येते असं केन्स मानतो सनातनवादी काय मानतात बचत आणि गुंतवणूक ही समानता व्याजदराच्या माध्यमातून घडून येते असं सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ मानतात परंतु केन्सचं म्हणणं मात्र तसं नाही आहे केन्सच्या मते अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नाच्या माध्यमातून बचत आणि गुंतवणूक यांची समानता निर्माण होते अर्थव्यवस्थेमधल्या व्याजदराच्या निश्चितीमध्ये उत्पन्नाचा एक महत्त्वाचा रोल असतो भूमिका असतो असं केन्सचं म्हणणं आहे अर्थव्यवस्थेमध्ये जे व्याजदर निर्माण होतात वरखाली होतात कमी होतात किंवा जास्त होतात हे असं होण्यामध्ये उत्पन्नाची एक महत्त्वाची भूमिका आहे आणि त्यामुळे उत्पन्न हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे की जो अर्थव्यवस्थेमधल्या बचतींवर आणि गुंतवणुकांवर परिणाम करत असतो बचतींवर कोणत्या अर्थानं परिणाम करतो तर उत्पन्न वाढलं की लोकांची बचतीसुद्धा वाढतात जर त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या असेल तर त्यांच्या बचती वाढतात आणि बचती वाढल्या की व्याजदर बदलतात आणि व्याजदर बदलली की ती गुंतवणूक बदलते त्यामुळे उत्पन्न बचतींना व्याजदराला आणि गुंतवणुकांना प्रभावित करते आणि त्यामुळे त्यातून उत्पन्नाच्या माध्यमातून बचती आणि गुंतवणूकांमध्ये समानता घडून येऊ शकते असं केन्स मानतो आहे वेतन कमी करणे हा उपाय नव्हे पिघून असं म्हटलं आहे हा जो बा बाजार नियम आहे सेचा हा श्रम बाजारपेठेला लागू करताना कामगारांच्या बाजारपेठा लागू करताना बिघून असं म्हटलं आहे की वेतन दर जर कमी केले दीर्घकाळामध्ये तर उद्योजकांना पण ते परवडेल आणि अधिक, -अधिक ते अधिकाधिक लोकांना कामावर घेऊ शकतील त्यातून पूर्ण रोजगाराची स्थिती निर्माण होईल परंतु वेतन दर कमी करणं हा मुळातच उपाय नव्हे असं केन्स म्हणतो मंदीच्या कालखंडामध्ये तुम्ही वेतन दर जर कमी करायला जात असाल तर त्यातून मागणी आणखीन घटेल आणि मागणी घटल्यामुळे आणखीन मंदी अधिकाधिक तीव्र होत जाईल कारण तुम्ही वेतन कमी करायला गेलात की लोकांच्या हातामध्ये पैसा कमी जाईल पैसा कमी गेल्यामुळे लोकं खरेदी करू शकणार नाहीत त्यामुळे वस्तूची मागणी वस्तू आणि सेवांची मागणी कमी होईल मागणी कमी झाल्यामुळे पुन्हा एकदा उत्पादक आपल्या उत्पादन कमी करतील त्यामुळे काही लोकांना बेरोज बेरोजगार व्हावं लागेल आणि मंदी अधिकाधिक अधिक अधिक अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेमध्ये खोल जाईल त्यामुळे केन्स असं म्हणतो की वेतन कमी करण्याचा उपायच नव्हे मिळत हा जो उपाय सनातनमध्ये विचारवंत सुचवत आहेत तो चुकीचा आहे त्यानंतर मागणी स्वतःचा पुरवठा तयार करते हे केन्सचं महत्त्वाचं प्रिपोजिशन आहे महत्त्वाचा प्रस्ताव आहे पुरवठा आपली मागणी निर्माण करत नसून मागणी आपला पुरवठा निर्माण करत असते मग अशी म्हटलं तसं आधुनिक अर्थव्यवस्थांमध्ये उत्पादक मागणीचा अंदाज घेऊन पुरवठा बाजारपेठेमध्ये वस्तूंचा पुरवठा करत असतात ते पुरवठा केलेल्या पुरवठाला मागणी येईल अशा प्रकारचा विचार करत नाहीत कारण तसा विचार करणं वेडेपणाचं ठरेल आणि अर्थव्यवस्थेमध्ये बाजारपेठेमध्ये वस्तू पडून राहतील आणि मागणी येणार नाही त्याला आणि त्यातून नुकसान होईल उद्योजक हा विचार करता की मक, मक करतात की मागणी किती आहे त्यानुसार पुरवठा करूया मग हां मग ते मागणी निर्माण करण्यासाठी जाहिरात आणि तत्सम गोष्टींचा वापर करतात त्यातून मागणी निर्माण करतात आणि मग पुरवठा करतात पण मागणीचा अंदाज घेऊन पुरवठा केला जातो तर मागणी स्वतःचा पुरवठा तयार करते न की पुरवठा आपली मागणी निर्माण करतो लोकांच्या उत्पन्नामधून लोक उपकार खर्च करतात उपकार होणाऱ्या खर्चामधून वस्तूंना मागणी येते आणि ज्या प्रमाणात मागणी येते त्या प्रमाणात वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी उत्पादक प्रयत्न करतात त्यामुळे रोजगार संधी वाढवायच्या असतील तर उत्पादन वाढायला लागेल उत्पादन वाढवायचं असेल तर त्याची मागणी वाढवायला वाढवायला हवी आणि मागणी वाढवायची असेल तर लोकांचं उत्पन्न वाढवायला हवं अशा प्रकारची मांडणी केन्सनं केली आहे केन्सनं केन्सचं जे हे अर्थशास्त्र आहे हे अर्थशास्त्र आपल्याला पुढील काही व्हिडिओमधून आपण समजावून घेणारच आहोत केन्सनं या सेच्या बाजार नियमांवर टीका करून किंवा सनातनवादी एकंदरीत सनातनवादी विचारांवर टीका करून आपली आपले विचार मांडले या विच त्या विचारांना आपण केन्सचं अर्थशास्त्र असं म्हणतो अर्थशास्त्रामधून अर्थशास्त्रामध्ये त्यातून एक केन्सचं अर्थशास्त्र या नावाची नवीन अभ्यासकाच तयार झाली केन्सवर आधारित केन्सच्या अर्थशास्त्रावर आधारित संकल्पना आणि त्याबद्दलचं केन्सचं विश्लेषण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद